मित्रांनो, माणसाच्या प्रगतीचे काही टप्पे मानले जातात. चाकाचा शोध ही त्यातीलच एक महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. आज अगदी सहज वाटणारी टायर ही वस्तू जर अस्तित्वातच आली नसती तर परिस्थिती किती वेगळी असली असती याचा आपण विचारही करू शकत नाही. सध्या इतक्या मोठ्या प्रमाणावर एक्सप्रेस हायवे तयार होत आहेत. ज्या गतीने आपण आधी गाडी चालवू शकत होतो आणि आज गाडी चालवू शकतो त्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. भारतात तरी या बदलाची नांदी होण्यासाठी खूप वर्ष लागली असं म्हणावं लागेल. परदेशातील वाहतूक व्यवस्था आणि रोडवर गाडी चालवण्याची पद्धत बघितली की लक्षात येतं की रोडवर पहिला अधिकार हा गाडीचा असतो आणि माणसांना चालण्यासाठी पर्यायी पादचारी मार्ग हे प्रत्येक रोडवरती दिले गेलेले पाहिजेत. हे का गरजेचं आहे? तुम्ही जितकं गाडी थांबवत चालवता तितकं पेट्रोल जास्त खर्च होतं, वेळ पण जास्त लागतो, प्रवासाचा आनंद न घेता तो एक त्रास बनतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गाडीच्या टायर्सची झीज होती. गाडीच्या टायर्सचा आपण तेव्हाच विचार करतो जेव्हा एखादे एकतर गाडी पंक्चर होते किंवा जेव्हा तुमच्या बाजूने जाणारी गाडी तुम्हाला खुणावून सांगते की तुमच्या गाडीच्या टायरमध्ये हवा कमी आहे. तुमचं असं होत नसेल आणि तुम्ही नियमित गाडीच्या टायर्सची सुद्धा काळजी घेत असाल तर चांगलंच आहे. आपल्या गाडीच्या आणि पर्यायाने आपल्या प्रगतीच्या या चाकाबद्दल एक प्रश्न नेहमीच पडतो की याचा रंग काळाच का असेल? काळा रंग चांगला नाही किंवा अशुभ असतो असं काही श्रद्धास्थानं पसरवणं हे आमचं मत नाही. पण बघा ना, गाड्यांमध्ये इतके आले, इतके कलर्स आले, इतके मल्टी कलर्स, म्हणजे आधी एका रंगाची गाडी नंतर वेगवेगळ्या रंगामध्ये दिसू लागली, तर अर्धी गाडी एका रंगाची अर्धी गाडी दुसऱ्या रंगाची असा प्रयोगसुद्धा यशस्वी झाला. पण टायर्स मात्र काळेच असतात. फार तर त्यावरून एक चांदीच्या रंगाचं एक आवरण काही वर्षांपासून चढवण्यात आलेलं आहे ज्यावर त्या कारच्या कंपनीची जाहिरात करत असते. मग का नाही आपण लहानपणापासून खेळत असलेले या टायर्सला कधी रंगपंचमी खेळता आली? टायर्स काळे का असतात हा प्रश्न नवीन चौकस पिढी आपल्याला विचारेल आणि तेव्हा उत्तर माहीत नसेल त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. लाकडाच्या चाकाने सुरू झालेला हा प्रवास 1895 पासून रबर टायर्समध्ये परिवर्तित झाला. रबराचा मूळ रंग हा पांढरा असतो आणि म्हणून सुरुवातीला टायर हे पांढऱ्या रंगाचे असायचे. 1880 ज्या कार तयार व्हायच्या त्यामध्ये हे टायर्स बसवले जायचे. त्या काळात आजच्या इतका प्रवास नक्कीच नसेल म्हणून पांढरा रंग जास्त काळ टिकून राहायचा. कालांतराने टायर्स तयार करणाऱ्या कंपनीचे हे लक्षात आलं की पांढऱ्या रंगामुळे चाक हे कमी काळ त्याच्या मूळ रूपात राहायचं. चाकाचं आयुर्मान वाढवण्यासाठी त्या काळी काजळी समाविष्ट करण्याचा पर्याय संशोधनातून समोर आला. काजळीसोबत कापसाचे धागे म्हणजेच टायर कार्ड्स यांचा सुद्धा समावेश करण्यात आला ज्यामुळे टायरची शक्ती वाढली आणि उष्णता शोषून घेण्याचं प्रमाण कमी झालं. 20व्या शतकात तंत्रज्ञानात अजून सुधारणा झाली आणि काजळीला म्हणजेच कार्बन ब्लॅक या रंगाने बदलून टाकलं. त्याआधी झिंक ऑक्साईड हे टायरमध्ये वापरलं जायचं ज्यामुळे टायरचा रंग हा पांढरा राहायचा. कार्बन ब्लॅकचा समावेश केल्यानंतर टायर्स हे आधीपेक्षा कितीतरी जास्त काळे म्हणजेच जास्त किलोमीटरपर्यंत त्यांच्या ग्राहकांना साथ देऊ लागले. टायर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा टायर्सचा रंग काळा जास्त पसंत केला जाऊ लागला. पांढरे टायर स्वच्छ ठेवणं आपल्याला सुद्धा खूप अवघड गेलं असतं पण हे एकच कारण नाही आहे ज्यामुळे टायर्सचा रंग हा काळा ठेवण्यात आला. कार्बन ब्लॅक हे टायर्सची सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट म्हणजेच अतिनील किरणांपासून सुरक्षा करणारं कवच म्हणून काम करत असतं. वातावरणातील ओझोन आणि अतिनील किरणं हे रबराला वितळवून शकतात. या दोन्ही काळापासून टायर्सची सुरक्षा ही ब्लॅक कार्बनमुळे होत असते. 1960 गुडियर टायर्सने कधी न घडलेला प्रयोग म्हणून टायर्सला विविध रंगात आणण्याचा प्रयत्न केला होता. या टायर्सना निओथेन टायर्स असं नाव देण्यात आलं जी निळ्या, लाल, सोनेरी अशा विविध रंगात बाजारात आणले गेले. पण हे टायर्स त्यांच्या टेस्टच्या पहिल्याच फेरीत बाद झाले कारण गती, वातावरण, उष्णता यासमोर टायर्सचा बचाव करण्यात हे रंग असमर्थ ठरले होते. त्यानंतर असा प्रयोग कोणीही करून पाहिला नाही. पिरेली या कंपनीने टायर्सच्या बाजूने एक आणि आपल्या आवडीच्या रंगाची पट्टी देण्याचं काम सुरू केलं पण त्याला प्रतिसाद मिळाला तो फक्त फेरारी मोटर शर्यतीच्या स्पर्धकांकडून ज्यांना खेळाडूच्या युनिफॉर्मच्या रंगाचे पट्टे गाडीच्या टायरवर लावून घेता आले.
कार्बन ब्लॅकचा अजून एक फायदा म्हणजे त्यामुळे गाडी जास्त सुरक्षित राहते. कार्बन ब्लॅकमुळे टायरची रोडवरची ग्रीप चांगली होते. या कार्बन ब्लॅकमुळेच सिनेमात आपल्याला बाजीराव सिंघमला चालू गाडीतून उतरून विलनला गोळी मारताना पाहता आलो. मॅचिंग रंगाबद्दल सध्या सतर्क असलेल्या लोकांना काळा रंग यासाठी सुद्धा आवडतो की तो कोणत्याही रंगासोबत चालतो. गाडीचा रंग कोणताही असेल तरी टायरचा रंग हा त्यामुळे कधी विजोड दिसत नाही. स्कॉर्पिओ वापरणारे पुढारी असो किंवा दुचाकीवर होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती असो, टायर्सचा एकच रंग हा काही बाबतीत जरी विषमता कमी करतो असं म्हटलं तरी चालेल. आपल्या गाडीच्या इंजिनला जर हृदय म्हटलं तर टायर्सला नक्कीच गाडीचे पाय म्हणता येतील. ज्या प्रकारे टायर्स गाडीला रोडवर चालवतात त्याचं कार्य हे गती नियंत्रणात ठेवणं किंवा योग्य वेळी गाडीला थांबवणं हे सुद्धा असतं. आपल्याला जगभरात कुठेही फिरणे सहजपणे फिरू देणाऱ्या टायर्सबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. म्हणजेच येणारे जे नवनवीन व्हिडिओज असतील तर ते तुम्हाला पाहता येतील. मित्रांनो धन्यवाद.